सलीम आणि सानिया हे दोघे भाऊ बहीण आहेत दोघे एकाच शाळेत जातात सानिका आणि सलीम दोघेही दप्तर घेतात डबा घेतात पाण्याची बाटली घेतात आणि शाळेत जातात शाळेत जाताना सलीम कानांना श्रवणयंत्र लावतो सलीम आणि सानियाची शाळा खूप मोठी आहे शाळेत खूप वर्ग आहेत प्रत्येक वर्गात पन्नास मुलं आहेत सलीमसारखी कानांना श्रवणयंत्र लावणारी दहा मुले आणि दहा मुली शाळेत आहेत एका मुलाला बाकीच्या मुलांसारखं वेगाने भरभर चालता येत नाही त्याचा पाय जरा अशक्त आहे त्याला बाकीची मुले मदत करतात त्याला हाताला धरून शाळेत आणतात सलीमच्या शाळेतील एक मुलाला डोळ्यांनी खूप कमी दिसतं त्यालाही सगळी मुले मदत करतात फळ्यावर काय लिहिलं आहे ते सांगतात सलीमच्या वर्गात फळा आहे सलीमचे सर खडूने फळ्यावर लिहितात बालभारतीच्या पुस्तकातील धडे समजावून सांगतात फळ्यावर चित्र काढून दाखवतात अवघड शब्दांचे अर्थ फळ्यावर लिहितात मग सरांनी सांगितलेल्या गोष्टी मुलं वहीत लिहून घेतात सलीम पेन्सिलीने लिहितो सानिया पेनाने लिहिते सलीमकडे पेन्सिलीला टोक करण्यासाठी टोक यंत्र आहे आणि चुकलेलं खोडण्यासाठी खोड रबर आहे सलीमच्या वर्गात अक्षरांचे शब्दांचे अंकांचे तक्ते आहेत सलीमचे सर तक्त्यातील चित्र दाखवून काही वेळा मुलांना शिकवतात काही वेळा मुलांना चित्र काढायला सांगतात सलीमला चित्र काढायला फार आवडत छान चित्र काढलं की सर सलीमला शाबासकी देतात मग सलीमला फार आनंद होतो मुलांनी छान काम केले की सलीमचे सर शाबासकी देतात मग मुलांना फार आनंद होतो सलीम आणि सानिया दोघांना भाषा गणित हे विषय आहेत सानिया सलीमपेक्षा मोठी आहे त्यामुळे तिला विज्ञान इतिहास भूगोल हे विषयसुद्धा आहेत सानियाला बाई शिकवतात सानियाच्या बाई सानियाला खूप आवडतात कारण त्या मुलांशी प्रेमाने बोलतात छान शिकवतात शाळेतील शिक्षक शिक्षिका म्हणजे सर आणि बाई मुलांना काही वेळा छोट्या सहलीला नेतात म्हणजे शाळेजवळची ठिकाणे दाखवायला नेतात काही वेळा जनावरांचा गोठा दाखवायला नेतात काही वेळा जवळच्या टेकडीवर नेतात टेकडीवरील पक्ष्यांविषयी झाडांविषयी माहिती सांगतात काही वेळा वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या माणसांकडे नेतात कपडे कसे शिवतात लाकडी वस्तू कशा तयार करतात ते मुलांना दाखवतात टाळेत भाषा गणित शिकण्यासाठी खूप वेगवेगळे खेळ आणि साहित्य आहे अक्षरांचे पत्ते आहेत अंकांचे पत्ते आहेत सलीमचे सर मुलांना वेगवेगळी चित्रे गोळा करण्यास सांगतात गणितासाठी बिया छोटी झाकणे मोठे मणी मुलांना खेळायला देतात सर वर्गातील टेबलावर साहित्य काढून ठेवतात खेळून झालं की मुले वर्गातील कपाटात सगळे साहित्य नीट ठेवून देतात सानियाच्या बाईसुद्धा मुलांचे गट करून अभ्यासाचे खेळ खेड़ खेळायला देतात मुलांना चिकण मातीचं काम करायला देतात चित्र काढायला देतात शोभेच्या वस्तू तयार करायला शिकवतात दुपारच्या वेळी मधली सुट्टी असते सगळी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर डबा खातात आणि थोडा वेळ खेळतात वर्गात काही मुलांना अभ्यासात थोडी जास्त मदत लागते त्यांच्यासाठी शाळेत दुसरा छोटा वर्ग आहे तिथेही मुलं थोड्या वेळ अभ्यास करतात बाई त्यांचा अभ्यास घेतात त्यांना अभ्यासातील गोष्टी समजावून सांगतात बाकीच्या सगळा वेळ सगळी मुले एकत्रच असतात सगळेजण अभ्यास करतात सगळेजण खेळतात शाळेला मोठं मैदान आहे मुलं खो खो कबड्डी लंगडी चेंडू असे वेगवेगळे खेळ खेळतात काही वेळा फुटबॉल खेळतात काही वेळा पकडापकडी खेळतात आठवड्यातून तीन दिवस शारीरिक शिक्षणाचा तास असतो तेव्हा बाई किंवा सर मुलांना व्यायाम शिकवतात दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या वेळी मुलं आईबाबांसमोर नाटक नाच करून दाखवतात नाटक नाच करायला मुलांना फार आवडतं सलीम आणि सानिया दोघांनाही शाळा खूप आवडते बाकीची मुलंही आवडीने शाळेत जातात तुम्हालाही तुमची शाळा आवडते का आपण काय शिकलो सलीम आणि सानियासारखेच आपण रोज शाळेत जातो शाळेत जाताना आपण दप्तर पुस्तके वया पोळी भाजीचा डबा पाण्याची बाटली नेतो शाळेतील खोल्यांना वर्ग असं म्हणतात शाळेत फळा, खडू पुस्तके कपाट टेबल अशा खूप वस्तू असतात शाळेत बाई आणि सर वेगवेगळे विषय शिकवतात भाषा गणित परिसराभ्यास इतिहास भूगोल विज्ञान चित्रकला चिकटकाम खेळ हे विषय शाळेत शिकवतात शाळेत आपण चित्रे काढतो खेळतो शाळेत वेगवेगळी मुलं असतात आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे स्वाध्याय तुमच्या शाळेचे नाव लिहा तुमच्या शाळेत कोणकोणत्या वस्तू आहेत तुमच्या बाईंचं किंवा सरांचं नाव लिहा तुम्ही कोणकोणते विषय शाळेत शिकता तुम्हाला शाळेतील कोणता विषय सगळ्यात जास्त आवडतो तुमच्या शाळेतील वस्तूंची मातीची छोटी चित्रे तयार करा